नमस्कार, मिरास फॅमिली कट्टामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाच्या खुसखुशीत वड्या करणार आहोत. अशा प्रकारे ओल्या नारळाच्या खुसखुशीत वड्या करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन बटनला प्रेस करा. चला तर मग आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतला आहे, अर्धी वाटी साखर घेतली आहे, आपल्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता, पाव वाटी दूध घेतले आहे, एक चमचा गाईचे साजूक तूप घेतले आहे, पाव चमचा वेलची पावडर घेतली आहे, सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स म्हणून मी पिस्ता घेतला आहे. हे संपूर्णतः ऑप्शनल आहे. चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया. प्रथम गॅसवर आपण एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालणार आहोत. अर्धा चमचा तूप आपण शिल्लक ठेवणार आहोत. राहिलेल्या अर्धा चमचा तुपाचा वापर आपण पुढे करणार आहोत. तूप थोडे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये ओल्या नारळाचा चव घालून घेणार आहोत. सर्व नारळाचा चव घालून झाल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने तुपावरती सर्व खोबरे परतून घ्यायचे आहे. खोबऱ्याच्या वड्यांची संपूर्ण कृती आपल्याला मंद आचेवर करायची आहे, जेणेकरून वड्यांचे मिश्रण करपणार नाही. आता आपले खोबरे परतून झाले आहे, आता आपण त्यामध्ये साखर घालूया. साखर घालून झाल्यानंतर आपल्याला खोबऱ्याचा चव आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता आपली साखर आणि खोबरे व्यवस्थित मिक्स झाले आहे, आता आपण त्यावरती हळूहळू दूध घालूया. आपण यामध्ये दुधाचा वापर केल्यामुळे खोबऱ्याच्या वडीला छान टेस्ट येते. आता आपल्याला साखर संपूर्ण विरघळेपर्यंत सर्व मिश्रण ढवळत राहायचे आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता आता हळूहळू आपली साखर विरघळायला सुरुवात झाली आहे. आपले मिश्रण आता हळूहळू ड्राय व्हायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये आपण वेलची पावडर घालूया. हे बघा, तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण संपूर्ण ड्राय झाले आहे आणि त्याचा व्यवस्थित गोळा होत आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता आपल्याला वड्या करण्यासाठी एका थाळीला राहिलेले तूप लावून घ्यायचे आहे. थाळीला तुपाने ग्रीस केल्यामुळे वड्या खाली चिटकत नाहीत. तसेच एका वाटीला मागच्या बाजूला देखील थोडेसे तूप लावून घ्यायचे आहे. आता आपण मिश्रण सावकाश थाळीमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. मिश्रण गरम असल्यामुळे आपण मिश्रण पसरवण्यासाठी तूप लावलेल्या वाटीचा वापर करणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण वाटीच्या साह्याने मिश्रण प्लेन करून घेणार आहोत, म्हणजे आपल्या हाताला चटका लागत नाही. आपल्या चॉईसनुसार आपण मिश्रणाचा थिकनेस कमी जास्त करू शकतो. हे बघा, तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण व्यवस्थित प्लेन झाले आहे. आता आपण यावर सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स घालून घेऊया आणि ते वर घातलेले ड्रायफ्रुट्स आपल्याला हलक्या हाताने प्रेस करायचे आहेत. मिश्रण पूर्ण थंड व्हायच्या आधी आपल्याला सुरीच्या साह्याने मिश्रणाच्या आपल्या आवडीनुसार वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिश्रणाच्या वड्या करू शकता. मी चौकोनी वड्या करत आहे. वड्या कट केल्यानंतर आपल्याला लगेचच त्या सर्व करायच्या नाही आहेत. तसे केल्यास आपल्या वड्या तुटू शकतात. वड्या अखंड निघण्यासाठी आपल्याला मिश्रण पूर्णतः थंड झाल्यानंतरच वड्या सर्व करायच्या आहेत. आता आपल्या वड्या पूर्ण थंड झाल्या आहेत. सुरीच्या साह्याने वड्या मोकळ्या करून आपण एक एक करून काढूया. हे बघा, तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या खाली न चिकटता व्यवस्थित निघाल्या आहेत. अरे वा, आपल्या नारळाच्या वड्या खूप छान झाल्या आहेत. आता आपण सर्व करूया. तुम्ही देखील घरी नारळाच्या वड्यांची रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. ओल्या नारळाच्या वड्यांची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.